धाराशिव साखर कारखाना युनिट नंबर 3 प्रथम 5 साखरपत्यांचे पूजन हमाल व कामगारांच्या हस्ते करण्यात आले आहे. धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यावेळी बोलताना म्हणाले की ज्या हमालांच्या पाठीवरती ओझे दिले जाते त्यांना हा मान देण्यात आला आहे. लहानातल्या लहान गोष्टींपासून मिळणारा आनंद वेगळाच असतो. कारखान्यामध्ये काम करणारा प्रत्येकजण माझ्या कुटुंबातील एक घटक आहे, सदस्य आहे. यावर्षी कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस आहे, त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस संपल्याशिवाय कारखाना गाळप बंद करणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. यावर्षी गळीत हंगाम मोठा असून जास्तीत जास्त गाळप करण्याचे उद्दिष्ट कारखान्याचे आहे. कारखाना हा शेतकऱ्यांचा हक्काचा असून शेतकरी यांचे हित डोळ्यासमोर ठेवून कारखाना सुरू केला आहे. येथील शेतकरी सुजलाम सुफलाम होऊन त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद फुलावा यासाठी कारखाना तसेच सर्व कारखान्यातील पदाधिकारी तत्पर आहेत असेही यावेळी पाटील यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, या भागातील सर्व सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी, कामगार वर्ग उपस्थित होते. नमस्कार, मी या शेवडी गावचा उपसरपंच. या नात्याने आज या डीपी उद्योग समूह युनिट नंबर 3 जामगाशिवणी या कारखान्यासाठी आज साखरपूजन होतं आणि आज 5 पोत्याचं साखरपूजन झालेलं आहे. आणि कारण या भागामध्ये आमच्या गोदावरी काठाला गाव असून ह्या बऱ्याचशा शेतकऱ्यांची कारखान्याच्या ऊसामुळे आमची हेलना होत होती, ती आज आमचे हे पंढरपूरने आलेले अभिजित पाटील यांनी हा जामगाशिवणी कारखाना घेऊन या आमच्या परिसरात सोनं करून सोडलेलं आहे. कारण आमच्या शेतकऱ्याचा ऊस जात नव्हता. कारण आम्हाला बरीचशी अशी वेळ आली की शेतकऱ्याची उपासमारीची वेळ आली ती या भागामध्ये. कारण गोदावरीला पाणी होतं तर आम्ही ऊस पिकवला तर कारखाना नव्हता. आणि आज आमच्याकडं पंढरपूरहून अभिजित पाटील आमच्या या भागामध्ये एक विठोबाच्या रूपानं आमच्या या भागाला त्यांनी चांगला ऊसाचा भाव योग्य वेळेला आमचा